नमस्कार, नीलम सिपीवरमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बघतो आहे मँगलोरचे स्पेशल असे बनाना बन्स. हे बनाना बन्स आपण पिकलेल्या केळीपासून बनवतो. खूप छान फ्लपी आणि सॉफ्ट असे हे बनतात. चहाबरोबर खाण्यासाठी एक उत्तम स्नॅक आहे. याला आपण केळीची गोडपुरी असंसुद्धा म्हणू शकतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी दोन चांगली पिकलेली केळी घेतलेली आहेत. इथे केळी आपल्याला पिकलेलीच घ्यायची आहेत हे लक्षात ठेवा. मी 1.5 कप मैदा वापरत आहे. इथे मी 1/2 कप दही वापरत आहे. तसेच 1 चमचा मी तूप घेतले, 1 चमचा जिरे घेतलेत, 1/2 चमचा इथे बेकिंग सोडा घेतला आहे, 1 चिमूटभर हळद घेतली आहे आणि 1/2 चमचा मीठ घेतले. तसेच 2 मोठे चमचे मी इथं साखर घेतली आहे. तुम्ही साखर मिक्सरमध्ये दळून पिठी साखरसुद्धा वापरू शकता. इथे मी आता केळ्यांची साली काढून घेत आहे. पिकलेलीच केळी आपल्याला वापरायची आहेत. तुमच्याकडे जर केळी थोडीशी छोटी असतील तर तुम्ही 3 केळी वापरली तरीसुद्धा काही हरकत नाही. इथे मी 2 केळ्यांचा वापर करत आहे. याला आपल्याला चांगलं कुस्करून घ्यायचं आहे. इथे मी काटा चमचा घेतला आहे किंवा ज्याला आपण फोक म्हणतो, त्याला चांगलं आपल्याला आता कुस्करून घ्यायचं आहे. केळी पिकलेलीच असावी शक्यतो जेणेकरून ती चांगली कुस्करली जातात. केळी कुस्करून झाली की त्याच्यामध्ये आता आपण साखर घालून घेऊया. साखर घातल्यानंतर सुद्धा त्याला आपल्याला चांगलं मिसळून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व साखर आपली त्याच्यामध्ये विरघळेल. अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने किंवा तुम्ही हाताने सुद्धा याला चांगलं मिक्स करू शकता. अशा प्रकारे साखर आपली चांगली विरघळली आहे. आता आपण याच्यामध्ये दही घालून घेऊया. इथे मी 1/2 कप दह्याचा वापर करते. दही घातल्यानंतर सुद्धा आपल्याला याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मला चमच्यापेक्षा हातानेच केलेलं थोडंसं सोयीस्कर पडतं, त्यामुळे मी हातानंच याला चांगलं आता मिक्स करून घेत आहे. दही व्यवस्थित मिक्स झालं की आता आपण त्यामध्ये 1 चमचाभर तूप घालून घेऊया. तूप घातल्यानंतरसुद्धा सर्व सामग्री आपल्याला एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे. आता आपण याच्यामध्ये जिरे, बेकिंग सोडा, हळद आणि मीठ घालून घेऊया. आपण इथे दह्याचा वापर केला आहे आणि त्याच्यामध्ये आपण बेकिंग सोडा घालतो आहे, त्यामुळे ह्या दोन्हींची रिएक्शन होऊन आपले बन्स अतिशय छान फ्लपी असे बनतात. आता मी इकडे थोडं थोडं करून मैदा घालून घेत आहे. मैदा एकाच वेळेला न घालता थोडा थोडा करून घालून आपल्याला याचा एक आता गोळा तयार करून घ्यायचा आहे. याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. जितकं पाणी त्या दह्या आणि तेला दही आणि केळामुळे सुटतं साखरेमुळे, त्याच्यामध्येच आपल्याला हा मैदा पूर्णपणे मळून घ्यायचा आहे. पाण्याचा अजिबात वापर न करता माझा इथे आता हा गोळा तयार आहे. तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला या गोळ्याला एका बाउलमध्ये ठेवून त्याला रात्रभर किंवा कमीत कमी 8 तास तरी याला आपल्याला झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे. याच्यावरती मी थोडंसं तूप लावून घेते जेणेकरून वरचा जो लेअर आहे तो ड्राय पडणार नाही. याला झाकण लावून आपण 8 तासांसाठी बाजूला ठेवलेलं. मी पाहू शकता पीठ आपलं तयार आहे. थोडंसं आणखीन मळून घ्यायचं त्याला आणि त्याचे एकसारखे छोटे छोटे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे. मी अंदाजे लिंबू एवढा गोळा करून घेत आहे. तुम्हाला हवा तेवढा तुम्ही लहान मोठा करू शकता. जर गरज वाटलीस तर थोडंसं तूप हाताला लावून घ्यायचं आहे जेणेकरून पीठ हाताला चिकटणार नाही. माझे इथे अंदाजे 9 गोळे तयार झालेले आहेत. थोडंसं मैदा घेऊन आपल्याला याची छोटीशी अशी पुरी लाटून घ्यायची आहे. जास्त जोर देऊन आपल्याला त्याच्यावरती दाबायचं नाही आहे. हलकंसंच दाबून आपल्याला त्याची पुरी तयार करून घ्यायची आहे. थोडीशी जाडसरच आपल्याला ठेवायची आहे. तुम्ही पाहू शकता त्याची जाडी बघा तुम्ही. अशा प्रकारे सर्व पुऱ्या आता आपल्याला लाटून घ्यायचे आहेत. आणखी एक मी लाटून दाखवते. थोडासा मैदा घ्यायचा आहे आणि आपल्याला त्याची पुरी लाटून घ्यायची आहे. अशा प्रकारे सर्व पुऱ्या मी लाटून घेते. इथे मी तेल गरम करायला ठेवलं होतं. मीडियम हॉट तेल आहे, जास्त गरम करायचं नाही आहे आपल्याला. एकच बनाना बन्स मी सोडून दाखवते तुम्हाला. थोडं थोडं करून तेल त्याच्यावरती आपल्याला असं सोडायचं आहे.
आपल्याला याला मध्यम गॅसवरती चांगलं तळून घ्यायचं आहे. गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत आपल्याला याला तळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता जसं जसं मी त्याच्यावरती तेल घालते आहे तो फुगत चालला आहे. अतिशय छान टम्म असे फुगलेले हे बनाना बन्स बनतात, खायलासुद्धा खूप छान टेस्टी लागतात. नक्की ट्राय करा आणि तुमचे अनुभव मला कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. चला तर मग दोन्ही बाजूंनी छान असा खरपूस आपल्याला त्याला तळून घ्यायचं आहे. अतिशय कमी तेल ओढतात हे, खूप छान असे बनतात. तुम्ही पाहू शकता छान असं दोन्ही बाजूने त्याला गोल्डन ब्राऊन कलर आला आहे. आपण याला आता बाजूला काढून घेऊया. आणि हे बन्स बराच वेळ असे फुगलेले टम्म असे राहतात. आपल्या नेहमीच्या पुऱ्या थोड्याशा आकसल्या जातात पण हे बराच वेळ असेच राहतात. चहाबरोबर खाण्यासाठी एक उत्तम असे स्नॅक आहे. चला तर मी आणखी एक बन तुम्हाला तळून दाखवते. हळूहळू करून त्याच्यावरती असं तेल सोडलं की तो चांगला फुगतो आणि चारही बाजूने चांगला तळून निघतो. तुम्ही पाहू शकता एकही बन्स फुगणार नाही असं होणार नाही. सर्वच बन्स असे छान असे फुगतात, फ्लप्पी असे होतात. तुम्ही पाहू शकता दुसरा बन्ससुद्धा आपला छान प्रकारे तळून निघला आहे. दोन्ही बाजूनी त्याला छान असा गोल्डन ब्राऊन कलर आला की त्याला आपल्याला काढून घ्यायचं आहे. तेलसुद्धा तुम्ही पाहू शकता अतिशय स्वच्छ आहे, अजिबात घाण वगैरे काहीही पडत नाही त्याच्यामध्ये. अशा प्रकारे आपले हे मँगलोर स्पेशल बनाना बन्स तयार आहेत. नक्की ट्राय करा आणि चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.